विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण निरोप समारंभाच एक शानदार भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया निरोप समारंभाच शानदार भाषण निरोप हा निरोप नसतोच तर ती असते गोड आठवण निरोप हा निरोप नसतोच तर ती असते गोड आठवण आयुष्याच्या साठवण सन्मान्य व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आम्हाला घडविण्यात मोलाचे योगदान आहे असे माझे पूजनीय गुरुजन वर्ग आणि ज्यांच्या सोबत मी वर्गामध्ये न कळत घडत गेलो असे माझे प्रिय वर्गमित्र आणि मैत्रिणी वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल भरारीला सिद्ध व्हावे लागेल मित्रांनो आज निरोपाच्या या हळव्या क्षणी माझ्या मनाची जी अवस्था झाली आहे तीच सगळ्या विद्यार्थ्यांची झाली आहे या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा मी माझ्या पालकांच्या आधाराने येथे आला पण इथे आल्यानंतर इथल्या सर्वच गुरुजनांनी आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देत असतानाच आमच्यावर उत्तम संस्कारही केले अभ्यासाबरोबरच कला क्रीडा साहित्य इत्यादी क्षेत्रांतही आमची आवड जोपासली आधुनिक तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचा कानमंत्र ही दिला जसा दुरावा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी जसा दुरावा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी निरोप आपुला घेतो आहे पुन्हा भेटण्यासाठी निरोप आपुला घेतो आहे पुन्हा भेटण्यासाठी आपली शाळा म्हणजे एक ज्ञानाचे पवित्र मंदिरच आहे या ज्ञान मंदिरात आम्हाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन एकोप्याने राहण्याची शिकवण दिली भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य समता व बंधुभाव ही मूल्य आम्ही या शाळेच्या प्रांगणात न कळतच जगलो आमची शाळा म्हणजे संस्कारांचं एक विद्यापीठच आहे सर्व धर्म समभाव राष्ट्रभक्ती पर्यावरण प्रेम व संवर्धन थोरा मोठांचा आदर स्वच्छता व एकमेकांचं सहकार्य या गोष्टी आम्ही इथेच शिकलो स्नेह सहली विज्ञान प्रदर्शन व्याख्यान विविध स्पर्धा यांमधून आम्ही कधी समृद्ध झालो ते आम्हालाच कळले नाही अभ्यासाच्या पुस्तकातील गणित सोडवता सोडवता आयुष्याचं गणित सोडवायलाही आम्ही याच शाळेत शिकलो कविवर्य केशव कुमारांच्या खालील ओळी जणू काही माझ्या शाळेचेच वर्णन करतात असे मला वाटते हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी हासुनी हसबुनी खेळून सांगुनी गोष्टी हासुनी हसगुनी खेळूनी सांगुनी गोष्टी आम्हास शिक्षण गुरुजी शिक्षण अशा प्रकारे आमच्या अडखळत चालणाऱ्या पावलांना आदर्शवत जगण्याचं बळ देणाऱ्या माझ्या गुरुजनांना व शाळेला शतशः नमन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद